सर नमस्कार. नाही तुमचं वेलकम नव्हतं म्हणजे आज पण तुम्ही आहात का? ह्याच्यासाठी होत होते. वा वा डॉक्टर मस्त दिसतंय. हा खूप भारी वाटत. मला खरंच काही अंदाज नव्हता. मला सतत वाटतं मी क्रिशा मी क्रिशा. आणि तसं पण ह्याच्याकडे बघितलं मला ऋतिक रोशन आठवतो. नाक बघा ना तुम्ही. ऋतिक रोशन सारखंच आहे. मराठीतला हा ऋतिक रोशन आहे. तिला खूप काहीतरी म्हणायचं यावर. ती तिला मी सोनाक्षी सिन्हा असं नाव ठेवलंय सध्या. अच्छा का बरं? ह्याला क्रिश म्हणलं तिला काहीतरी तर म्हणा. तसं नाही ती वाटू शकते सोनाक्षी सिन्हा कारण ती अशी आहे खात्यापित्या घरची. आणि सोनाक्षी पण एंट्रीला तशीच होती हे आम्हाला माहितीये. पण हा वाटतो थोडा थोडा. तुम्ही जर नीट बघितलं ऋतिक रोशन आणि नाव पण म्हणा ओम 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 ओम. मला असं वाटतं कधी तू स्वीटू शो असं बोलू शकतो. हे स्वीटू कशी आहेस तू? कधी बोलू शकतो असं मला वाटतं कधी कधी तुमच्या सिरियलमध्ये त्याच्याकडे बघितल्यानंतर. पण मजा आहे. ही जोडी महाराष्ट्राला इतकी आवडते. आता घराघरात लोकप्रिय झालेली ही मालिका आहे. आणि आज येऊ कशी तशी मी नांदायला म्हणता म्हणता तुम्ही फायनली हवा योद्ध्यामध्ये नांदायला आलेला आहात. तुमचं मनापासून मी स्वागत करतो दोघांचंही. स्वीटू आणि ओम ओम स्वीटू ओम असं म्हणू शकतो ना. ओम स्वीटू ओम तुम्ही बनू शकता. अशी पण एक मालिका होऊ शकते याची. तर आता बोलावूयात ओमच्या फॅमिलीला म्हणजे खानविलकर फॅमिलीला. जोरदार टाळ्या सगळ्या फॅमिलीसाठी. हॅलो. वा वा सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो खानविलकर फॅमिली. थँक्यू. आणि आता स्वीटूच्या म्हणजे साळवी फॅमिलीला आपण आमंत्रित करूया. जोरदार टाळ्या साळवी फॅमिलीसाठी. वा वा क्या बात है. सर सगळ्यांचं स्वागत बसण्याची विनंती करतो मी सगळ्यांना. सर मनापासून स्वागत. क्या बात है. आता तुम्ही दोघी आपण तिघे अँकरिंग करायला नको कारण मला एकट्यालाच पैसे त्याचे. तुमचं मी मनापासून स्वागत करतो आणि तुम्हाला विनंती करतो कृपया तुम्ही आजचे दिवस वेगळे वेगळे बसा. लग्न झालं की तू इकडे बसणारच आहेस. वा वा पण इतकं मला भारी वाटतंय ना की अशा मालिका बघायला पण खूप छान वाटतात. आणि झी मराठीचं कौतुक आहे. विशेष कौतुक आहे. टिपिकल सासू सुनांच्या मालिका आजपर्यंत आपण बघत आलो की टिपिकल सासू मग ती छळच करते मग ती सुनेला त्रासच देते आणि ते निगेटिव्ह वातावरण घरात बघतानाही बिचारा सासू सुना चांगल्या असतील ना घरातल्या ते बघितल्यानंतर त्यांना वाटतं ही अशीच असणार वगैरे. त्यांच्यात बदल व्हायला लागतात की काय. पण यांच्या सारख्या मालिका म्हणजे ही काय अगबाई सासूबाई काय या मालिका बघितल्यानंतर जरी सासू सुनांमध्ये काहीतरी असेल भानगड घरामध्ये तर त्यांना वाटतं अरे आपण यांच्यासारखं वागायला पाहिजे. जसं की तुमचा प्रोमो फार हिट झाला तो गाडी शिकवण्याचा तो प्रोमो. तिथूनच गंमत वाटली की काहीतरी वेगळं आहे बाबा. हे टिपिकल सासू सून प्रकरण नाही आणि त्यासाठी तुमचं अभिनंदन. बाकी तुम्ही कसे आहात म्हणजेच नाही आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न. मंडळी हसताय ना हसलंच पाहिजे कारण परत एकदा घेऊन आलोय तुमच्या हक्काचा तुमचा लाडका कार्यक्रम तुमच्या लाडक्या थुकरटवाडीच्या नव्या कोऱ्या फार्म हाऊस मधून ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. तर आज येऊ कशी तशी मी नांदायलाच हे सगळे कलाकार आलेले आहेत. आमच्याकडे सुद्धा अशी एक मालिका बनलेली आहे. सगळ्यांनाच माहिती आहे झी मराठीवर जेव्हा जेव्हा मालिका बनतात तेव्हा आमच्याकडे सुद्धा लगेच मालिका बनते. तुमची आहे येऊ कशी तशी मी नांदायला. आमची आहे जा बाई कशी तरी नांदायला. या मालिकेसाठी मी सगळ्यांना समोर बसण्याची विनंती करतो. तर तुमच्या मालिकेमध्ये ज्या पद्धतीनं साळवी कुटुंब आहे जे दिवस रात्र मेहनत करत असतात चपात्या बनवतात तसंच आमच्याकडे पण साळवी कुटुंब आहे जे दिवस रात्र बिचारे मेहनत करतात. भेटूयात पहिल्यांदा त्यांना. Ha 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 ha
एक मिनिट सरक. अरे वाट दिसू दे असं गाणं आहे, याला किमान हे ताट तरी दिसू दे रे. हे भरून कोण देणार? ही काय स्टेप आहे? हा हे नीट करा रे स्टेप, जरा तुम्ही नीट करा स्टेप धरा करा करा माझ्याबरोबर. एक दोन. ती स्टेप काय दाखवताय? काय स्टेप आहे? काय अर्थ काय त्याचा? अरे ह्याचा अर्थ आमचा हातावर पोट आहे बाबा. गरीब माणसाला त्याच्यासाठी एवढं नाही आवडला, घरी जा तुझ्या. ए गाणं लावचल तू. एक तर मेल्यानं आल्याला स्किट पाडली नाही तर पडलं ते त्याच्या भगवण्यात काय काय तरी म्हणलं प्रॅक्टिस करत जा प्रॅक्टिस करत जा. येईल ना आता चल ये लावर चल चल मी गाणं गोगावले, गाणं गायलंय थोडस, काय त्याला एवढं काय त्याच्यात, गाणं चालू ठेव, फील येत राहतो. झाली ग चपात्यांची ऑर्डर? हा दादा झाली दादा. हे बघा शेवटचा गाणं घातलाय, आता हे एवढे प्रिंट झाले ना किंवा झाले 1000 चपात्या. कागदावर कशाला चपात्या छापते दादा? तुम्ही तर म्हणला होतात ना कि चपात्या अगदी कागदासारख्या पातळ झाल्या पाहिजेत, बघा ना. ते पण म्हणाला होता ना कि एकसारख्या चपात्या पाहिजे, म्हणून आम्ही की एक फोटो काढला त्याचे 1000 प्रिंट मारले. एकसारखे एकदम. डोक्यावर पडले का तुम्ही? तुमच्या बापाने केलं होतं कागद का चपात्या छापतात का? अरे पेपर डोसा तुम्हाला चलतो आणि कागदात चपात्या खायला काय प्रॉब्लेम आहे? जास्त छापण नाही करायचा. मला माझं पैसे पाहिजे, माझं पैसे काढा. तुम्ही एक काम करता का, तुमचं एटीएम कार्ड देता का जरा? कशाला? आता तुम्हीच म्हणताय ना सारखं सारखं माझे पैसे काढा माझे पैसे काढा. आता तुमचे पैसे काढायचे म्हटल्यावर तुमचंच एटीएम लागणार ना, एटीएम द्या तेवढं. जास्त शानपण करू टाकल्या. माझा 5000 रुपये ऍडव्हान्स दिला होता, कोण देणार माझं पैसे? माझं पैसे काढा. हे असं काय बोलतायत एकदम? त्यांना बहुते कळलं आपण त्यांना चपात्या बनवतोय. म्हणजे आपण त्यांच्यासाठी चपात्या बनवतो हे. ओ दादा दादा असं काय करता? म्हणजे तुमचीच एवढी मोठी ऑर्डर होती म्हणून तर ते फ्लेक्स मशीन घेतले आम्ही. आता त्याचे हप्ते फेडता फेडता ना की नऊ येणार आहे. तुम्ही असं करू नका, ऑर्डर कॅन्सल करू नका. मला जास्त शानपणा सांगायचा नाही, कळलं ना? तुम्ही जर माझे पैसे नाही दिला ना पोलिसांना बोलवेल. पोलीस टाका टाका त्याला तुरुंगात टाका. बापरे पोलीस हे पोलीस आहे. समोरून लाफ्टर येते म्हणून तूच काढतो म्हणजे? हे म्हणतात आमचा म्हैस आहे. म्हैस आहे? तुला म्हैस म्हणलं ते? तुला म्हैस म्हटलं ते? नाही आम्ही दाखवू देतो. नेमकं काय म्हणायचंय मला काय म्हणतो तू? नीट बोला, मी खरोखरच मार म्हणतो. एक वाक्य सर, हे म्हणतात आमची मेस आहे, त्याचं म्हैस झालंय. बरं डॉक्टरला पण ह्याच्यावर एवढा कॉन्फिडन्स आहे ना? बोल. हा हे म्हणजे ऐगा तुला पण डेली सोप मिळेल. आम्ही डबे देतो. आमची हायच मेस, काय प्रॉब्लेम आहे आमची? काय प्रॉब्लेम आहे? हा म्हणजे हा तुमचा डबा पूर्ण रिकामा असतो. मग काय प्रॉब्लेम आहे? आम्ही म्हणलं आम्ही फक्त डबे देतो. आम्ही असं म्हणलं का आम्ही भरलेले डबे देतो? जॉब करताय कुणीतरी तर करायला पाहिजे नाही तर. पैसे देणार आहे का नाही देणार का पैसे? ओहो हे काय हे अचानक? हे चपात्यांच्या ऑर्डर साठी बंदुका काढतात म्हणजे?
चपात्यासाठी बंदूक दाखवणं म्हणजे हे तर मोमोला फॉरेनर दाखवण्यासारखं आहे. हा चपात्यासाठी बंदूक दाखवणं म्हणजे मोमोला फॉरेनर दाखवण्यासारखं आहे ना. हाजी ती फॉरेनरच आहे. काही सांगते थिएटर स्पॉट दादाच्या माग असते. दादा मशिदी मिलेगी सारखं चालू असते तिचं. ऍक्च्युली ती मशिदी लावते आणि कुणी पकडलं विचारलं हे काय चाललंय तर काय म्हणते माहितीये का की ही लिपस्टिकची शेड आहे वेगळी. ऍक्च्युली आम्ही प्रूव्ह करू शकतो. एक मिनिट फोटो दाखवा तुम्ही. आता कोण म्हणाल ही लिपस्टिक आहे बोला. झालं सगळं तुमचं पैसे देणार आहे का ना गुन्हे गोळ्यात घालत आहे. ऐक ना आम्हाला थोडी तरी सूट द्या ना. सूट पाहिजे त्या दोघांमधून मी एकटा गोळी घालतो चालेल का. काय काय बोलता तुम्ही असं काय सूट असते का. मला माहित आहे मला पैसे पाहिजे. अहो कुठून आणणार आम्ही तरी पैसे. थांबा हे अगं सुमन. नाही वहिनी थांबा. सुमन अगं अगं ती वहिनी थांबा तुम्ही. अगं दुखापत होईल ग बोटाला खरकटेल ऐक माझं. नाही वहिनी आपण ते बोट कापून टाकू माझा. काय बोलताय हो काय सांगताय त्याला. अगं त्याला सांग तू कोण आहेस. चिन्या. कोण चिन्या. चिन्या अरे त्यांचा चिन्या एकदा बघ हवा भरलेला फुगा तरी वाटतो. हा चिन्या नाही वाटत आहे. हा म्हणजे ती तुझ्याकडे चिन्याची एक ट्यूब असते नाही का त्यातनं चिन्या बाहेर काढल्यावर ती ट्यूब कशी दिसती तसा दिसते. वहिनी तुम्ही जरा गप्प बसा. काय बोलताय त्याला एवढं. आणि एवढंच वाटत असेल ना तर तुमचं मंगळसूत्र द्या ना. ओहो सिरियस देते. ते कुठले ऍक्टर आहेत असे. ते पोळ्या मागायला येतात आणि बंदुका घेऊन येतात. पैसे नाही म्हणून मंगळसूत्र घेतात आणि राक्षसासारखे हसतात. काय काय खोटं मंगळसूत्र. मी तरी कुठे खरी आहे. दादा जगात खरं काय असतं. सगळं नश्वर आहे दादा. सगळं नश्वर आहे. आपल्याला वाटतं आज हे खरं आहे पण उद्या ते बदललेलं असतं दादा. सगळं बदललेलं असतं. वा वा. आता दीप्ती केतकरला घ्या. काल काल पर्यंत एकापेक्षा एकची विनर होती आणि आज बिचारी चपात्या लाटते. फोटो दाखवते मग बघा बघा. एकीकडे ग्लॅमर आणि एकीकडे आयुष्याची मरमर. मी ना सुनैनाला हेच सांगतो तू किती पण मोठी डान्सर झालीस तरी शेवटी चपात्या लाटाव्या लागतील. मग ती मला धपाटे घालते. जेवणात झालं का ज्ञान वाटून तुमचं. तुमचा पैसे देणार कोणी गोळ्यात घाले नाही तर डायरेक्ट. बहिणी आता कोण देईल पैसे. कोण देणार यांचे पैसे. मी देईन. आला ओहो.
अगं बाई आजच वाढदिवस होता ना त्यांचा, मी डायरेक्ट केकच कापला. केक कापायच्या आधी कसे गेले काका? मेलो. अरे मी मेलो, केक कापायच्या आधीच मी मरून गेलो. आता मेणबत्ती फुकणार को? सुमन, सुमन तुझं कसं व्हायचं ग सुमन? हे कुठलं टॅलेंट आहे? प्रत्येक एपिसोडला नवीन दाखवलंच पाहिजे का काही? जिवंत आहे तुम्ही बाहेर या. नाही तर काय? जिवंत आहे मी. अरे मी जिवंत आहे. काका चल बरं झालं तू वाचलास. नाही तर जीवेत शरद शतम च्या ऐवजी जीवेत शरद मरम असं म्हणायची पाळी आली. हसताय काय? तिच्यामुळेच मेला असतात तुम्ही. असू दे ग, लहानपणी माझ्या अंगावर खांद्यावर खेळवले हिला मी. पुन्हा भाऊजी खरं म्हणालो अगदी, लहानपणापासून आपल्या अंगा खांद्यावर खेळली. आठवतो तुम्हाला लहानपणी ही एकदा घोडा घोडा खेळत होती आणि तुमच्या पाठीवर बसली, त्यानंतर 3 दिवस भाऊजी गायब होते. घोडा का पडले मग? हे हा, ते 3 दिवसानंतर मी पाय पुसणं म्हणून पाय पुसले ना, तर त्या पाय पुसण्यात ना आवाज आला. तेव्हा कळलं ते शरद भाऊजी होते. कधीतरी नॉर्मल पण काम कर माझा आई. स्वीटू म्हणजे आम्ही प्रेमाने नाव ठेवलं होतं तिचं स्वीटू, पण कधी स्वीट होम झाली ते आमचं आम्हालाच कळलं नाही. बाबा आमचे पैसे तू देणार आहे? काढ पैसे काढ. देईन ना देईन. बाबा मी तुम्हाला 10,000 उसने दिले होते बघा, तुम्ही ऑफिसच्या पिकनिकला गेला होतात गोव्याला, ते द्या मला पैसे. ह्याच्या तोंडावरच फेकून मारतील. 1 मिनिट, ऑफिसच्या पिकनिकला गोव्याला म्हणजे तुमची तर नोकरी गेली आहे ना? हा मग ते सेंड ऑफ दिला ना ऑफिस वाल्यानी, सेंड ऑफ दिला मला. नाही पण मी तर ऐकलं की तुम्हाला ऑफिस मधून हाकललं होत. सेंड ऑफ कसे देतील? नाही हाकलच होत ते, पण ते काय करतात आमच्या ऑफिस वाले गोव्याला नेऊन हाकलतात. तिकडे नाही हाकलं ते, चांगले ऑफिस वाले तसे, म्हणून तिकडे गोव्याला गेलं होतं. ते जाऊ दे, माझे पैसे द्या ना. कुठे पैसे आता माझ्याकडे? हाय का पैसे माझ्याकडे? काहीच नाही का? काहीच नाही म्हणजे आता एवढे एवढीच. अरे पैसे का मिस्टर खानविलकरांचे डायलॉग एवढीच आणि बाकी बघितलं. 1 नंबर फ्रॉड माणूस आहे हा. असा पैसा नाही याला घेरे जरा. खबरदार जर त्यांना हात लावला तर. आई खबरदार जर त्यांना हात लावला तर ही चप्पल घेऊन चप्पलीन झोडा. काय काय नवरा आहे? शरम वाटते का तुम्हाला गोव्याला गेलात म्हणजे? हा गोव्याला एक मिनिट. गोव्याला एकटे गेलात म्हणजे काय? इथं आमचा 31 कोरडा गेला. हे पाणी गेलं तर कर्व्यांच्या ऑफिसला. अच्छा बात झाला. आता माझं पैसे देणार आहे का ना कोण? घरामध्ये काय राहिले का ना? सोनं बिन काय आहे का? आणा जरा ओरिजिनल. आणा ओरिजिनल आणा. तोपर्यंत चिवडा खातात काय नव्हा? असू द्या. मेरी माँ के कंगन दे दे लाला. त्यांच्या हातात बघ ना, त्यांच्या हातात दिसतंय ना काय ते. काय तंबू? यांनी आपलं काम होईल. चल वहिनी वहिनी, अहो काय केलं तुम्ही? हे त्यांना बांगड्या का दिलं तुम्ही? अहो आठवण असते ना ती आपली.
म्हणूनच तर तुझ्या बांगड्या दिल्या. माझ्या एका इकडे आहेत. माझ्या बांगड्या कशा दिल्या? कशा दिल्या म्हणजे अशा दिल्या. तू घरात फुकट बसून खाते नुसती. हा तुझा नवरा फुकट बसून खातो. गाडीची कामं करत नाहीत दोघं. बांगड्या म्हणून दिल्या मी. काय बोलताय? मी पण चपात्या करते ना. हो हो, आधी पाच चपात्या खातेस मग एक करतेस. एक कस्टमर आलं होतं, टोटल 35 चपात्या द्यायच्या होत्या, तू त्यांना 8 चपात्या दिल्यास का? बहिणी मी तुम्हाला विचारलं होतं की 35 म्हणजे किती, तुम्ही काय म्हणालात? 35 म्हणजे 3/5. बरोबर, मी तेच केलं ना, 3/5 चपात्या ठेवल्या डब्यात मी. बघा, ही पूर्ण बिझनेसचं वाटोळ वाटोळ करणार आहे म्हणून हिच्या बांगड्या दिल्या मी. काही टेन्शन नको घेऊ. अगं आता मला नोकरी मिळाली आहे, पण नोकरी मुंबईत आहे. मुंबईला? मुंबईला माझी एक मैत्रीण आहे, शकुनी. ते शकुनीच काय सांगितलं? शकुनी मी, शकुनी मी, आम्ही दोघी चांगले मैत्रिणी होतो. अच्छा, लहानपणापासून आम्ही खूप खेळलो, बागडलो, एकत्र वाढलो. आणि मग एक दिवस ती अचानक मुंबईला गेली. ती परत? अगं आई तिकडे जाऊ नको म्हणून तुझी केस विस कटतात. एक दिवस ना तुझा ना हा शरद काका होईल. कामाची गोष्ट ऐक, कामाची गोष्ट ऐक. शकू म्हणजे शकुंतला मुंबईला असते, तू तिकडे राहायला जा, मी बोलते तिच्या बरोबर. ठीक आहे बाबा, पैसे द्या. पैसे नाही येत ना, कुठून आणू, काय करू? किडनी विका. मग ते नाही का तयार झाले किडनी विकायला? तुम्ही विका. किडनी म्हणजे काय? फणसाची बी आहे का बाजारात जाऊन विकायची पटकन पैसे आणायची? नाही येत पैसे माझ्याकडे. आता विकावी तर लागेलच, विकावी लागेलच किडनी का? कारण त्या बेड खाली तुमचा हार्मोनियम पण होता, तर त्याचा पण लॉस झालाय. अरे तू थांब आता, थांब तू. तर मंडळी आता जाऊया दुसऱ्या कुटुंबाच्या घरी, म्हणजे खानविलकर कुटुंबात. किती वाजले? काय म्हटलं? फार उशीर झाला नाही मला यायला, आवरावर राहिली ना आज. फार महत्वाचा दिवस आगोय, आजार आहे का? लव यू रे. पटपट पटपट मी हे सगळं आवडायला की ते काय आहे, घरात नोकर असते ना, तरी सगळी जबाबदारी माझ्यावरच पडते. काय होत आहे? अहो खानविलकर, तुम्ही काय म्हणते मी? ओ काय, माझ्या तोंडाकडे बघत राहिल्या, जरा मदत करा. नुसती धावपळ चालली आहे माझी. काय? अरे देवा, हो हो, अजून तुम्ही इथेच आहात का? हो ऐका, तो महेश कोठारेंचा एपिसोड झाला हो मागच्या आठवड्यात. जा तुम्ही आता जा. कोण आहेत? कोण आहे? हा कोण आहे? ते टकलू हैवान नाही का मागच्या आठवड्यात? टकलू हैवान? नाही 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 मम्मीजी, मैं वो टकलू हैवान नहीं हूँ, मैं रॉकी हूँ. काय झालं ते मागच्या आठवड्यात पण ते सेम लुक, हा आता पुन्हा ते. माझं जरा कन्फ्युजन झालं. छान केलं तू, मस्त टकलू करून करून ना टकलोय मी आता नुसतं. हरकत हरकत नाही मला, फार काम आहे आता, मध्ये मध्ये करू नको. तू काय 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 काय? मी काय बोल रहा हूँ, ये आपने खानविलकरची काय फ्लेक्स क्यों लगाया इधर? आधीच त्यांना डायलॉग कमी असतात, मग 10,000 रुपये पर डे देण्यापेक्षा 250 रुपयाचा फ्लेक्स परवडतो नाही का? काय झालं? काय काय काय? 10,000 पर डे त्यांचा? तुला काय मिळत? 2 वेळेच जेवण. अरे देवा, घे पुढची वाक्य. मम्मीजी काय पडतो? अरे ओवाळ नेको. किसको? तुमको. कायको? अरे कायको क्या कायको, तुमको पूरी दुनिया ने ओवाळ के टाके आहे. इसीलिए तुम मेरे घर में आके रहा है, तो हम तुम्हारा ओवाळ ने का कर्तव्य करेगा ना, वो माझी जबाबदारी है.
फारच कॉमेडी करता बहुत वहां बहुत नाही ते बरोबर आहे पण हे बघ आता मैं क्या गप्पा मारते बैठी हूँ मला खूप काम आहेत आज माझा ओंकार येणार आहे ओम काय ओंकार येणार आहे आणि मला माहित नाही अगं बाई ही कशाला आली आता हो ना मग काय मिसेस खानविलकर मिसेस खानविलकर हा बोला काय ओम येणार आहे आणि मला माहित नाही मग स्क्रिप्ट वाचत जा स्टँडर्ड चे करा ना जरा आपण कोण आहोत खानविलकर ग्रुप चे मालक ड्रायव्हर ऑफ खानविलकर ग्रुप येस आपण चालवतो ना ते जरा जोक चांगले करा कळलं का तुम्हाला आणि ही कंपनी आता खूप मोठी होणार आहे बर आता लवकरच एक नवीन ब्रांच आम्ही सुरू करतोय अगं बाई हो खानविलकर लाफ्टर क्लब त्यातून आपण खूप पैसे कमवू ए हे बघ ए मालविका असं हसण्यातून कोणाला पैसे मिळत नसतात बरं का बाई मग ते काय आहे व्हॉट इज दिस माय गॉड व्हॉट इज दिस दिस वन व्हॉट इज दिस काय काय गुळाचं खडा आहे अगं ओंकारला आवडतो ग माझा गुळाचा खडा माय गॉड मीन्स स्टोन ऑफ गुगल स्टोन ऑफ गुगल गुळाचा खडा स्टोन ऑफ गुगल गुळको स्टोन ऑफ गुगल बोलते मग गुगल वर सर्च करना जरा काहीतरी काम कर घरात आहेस तर ऐसे क्यों बोल रहे हैं जानू कमाबास कटप्पा एकदम सटप्पा आता काय हे म्हणजे असं या ताटा तसं गुळाचा खडा तुम्ही कसं काय ठेवू शकतो माय गॉड्स अगं का गॉड मिठाचा खडा म्हणून तुला ठेवलाय ना घरात मग गुळाचा खडा ठेवायला काय हरकत आहे ताटात नाही का तेच म्हणते मी हो मिठाचा खडा हा मिठाचा खडा स्टोन ऑफ नमक हलाल स्टोन ऑफ नमक हलाल तुम्ही असं का कसं काय करू शकताय हे सगळं यात कसं काय आणि हे ताट वगैरे का कशासाठी आहे ओ माय गॉड अगं बाई अगं बाई अगं बाई तुमचा रिक्षाचा आवाज आला म्हणजे माझा हो काय होत रे बाळा स्टाईल आहे माझी आई अरे तुम्ही दाढी काढली काय काय बोलतोय बच्चन साहेब हा वो जरा थोडा छोटा छोटा दाढी आता इसलिए निकाल दिया काय बच्चन बच्चन काय बोलतोस मला तू अरे मालविका आहे ना मी आई हा माल विकला नाही गेला म्हणजे ताईचं लग्न नाही झालं का अजून मी कोण आहे देखो मेरे हात में वो ये देखो अरे महेश कोठरेंचा एपिसोड झाला मागच्या आठवड्यात झाला तो जोक करून झालाय मगाशीच दोन आठवडे झाले ना माझे केस काढताय तुम्ही पंच काढत नाही म्हणून आम्ही तुमचे केस काढतो अगं बाई फोन आला मला ना फोन
वरती हे सायलेंट वर कसं करतात ते? हा कोणाचा नंबर आहे आणि बाबा दिसतोय का कोणाचा नंबर आहे बघा बरं. नंबर बघा ओळखीचा आहे का नंबर? अगं बाप रे नंबर बघा यांना मी ओळखतो यांना बघितलंय यांचं नाटक बघितलंय मी. कोणाला कोणाला हवा? बरं दादा आबा काहीतरी तुमचं तुमचं चुकतंय काहीतरी गल्लत जाधव. नाही भरत जाधव नाही दिसतात ते ते खर तर आहेत उदय साळवी. आज कोण आहे उदय साळवी आहेत मग आज कोण आहे? विनोद करू नका. काय चाललंय हे तुमचं? अरे काय आबांच बघ ना काय गप्प बसा तू शिर्या. आणि पावसाळा आहे का रेनकोट कसली काढून घेतो रेनकोट? ओव्हरकोट म्हणतात त्याला प्लीज. फक्त ओव्हरकोट नाही तुझी श्रीमंतीची ओव्हर ऍक्टिंग पण आहे शिर्या. सुरू आहे आपली मालिका जिचं नाव आहे जा कशी तरी नांदायला. बघूयात मग आता पुढे यात काय घडणार आहे पाहूयात उद्याच्या भागात. वा पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि सुरुवात करूया शुभांगी ताई तुमच्यापासून. खरं तर झी मराठी आणि तुम्ही हे काय वेगळं नातं हे लोकांना माहितीच आहे. इतकं गोड नातं आहे. काय सांगाल या नात्याविषयी आणि आता तुमच्या सिरियलमध्ये हे एक वेगळं पात्र तुम्ही साकारताय त्याबद्दल? झीचं नातं आता 20 वर्षापूर्वी टिपरेनी सुरू झालेलं आहे आणि मग मधून मधून ते चालूच राहिलं. मग काही द्या परदेशनी अजून घट्ट झालं आणि तेव्हा अजयच माझ्यासोबत होता आणि आता पुन्हा एकदा येऊ कशी तशी मी नांदायलाच्या निमित्ताने हे सुरू झालेलं नातं खूप वेगळं आहे म्हणून मला फार आनंद होतोय. तू आत्ता जसा उल्लेख केलास तसा की सासूसुनेचं मैत्रीपूर्ण नातं ही म्हणजे फार म्हणजे आहेच आपल्या आजूबाजूला दिसतेच तर ती पडद्यावर येणं फार महत्त्वाचं होतं. तर त्यासाठी माझी निवड झाली तर झीचे आभार अजयचे आभार आणि सुवर्णाचे पण आभार. तर मला फार आनंद होतो हे करताना छान वाटतंय आणि पुन्हा सगळ्या तरुण रक्ताबरोबर काम करायला फारच मजा येते. पण असं असतं ना स्वप्नील सर तुम्ही पण अनुभवलं असेल आता सगळं आपल्याकडे आहे पण काही अशा गोष्टी आहेत जे सुख त्यातच मिळतं. म्हणजे आपण किती जरी गाडी असला आपल्याकडे काही असली तरी ट्रेन मध्ये कधीतरी जाण्यात जी मजा आहे ती तिथेच आहे. करेक्ट. तसंच तुमचं स्वतःच काय की एक असतं बाबा हे मी त्याही वेळेला एन्जॉय करत होते आताही एखादा पदार्थ एखादं ठिकाण जास्ती करून मी भाजी मंडईमध्ये त्याच्यासारखं मला कधीच सुख मिळत नाही की ते सगळे रंग मला बघायला आवडतात आणि ते वातावरण मला आवडतं आणि तो रसरशीतपणा जो आहे तर त्याचा थोडासा पिशवीत घालून मी घेऊन येते. बार्गेनिंग करायला आवडतं का जे बायकांना? नाही नाही ते मात्र मी करत नाही. म्हणजे मी सगळ्या भाजीवाल्यांकडनं मग बघते एखादी म्हातारी बाई अगदी पोत्यावरच थोडंसं ठेवून बसलेली असते टोपलीत कधी दोन दुधी आहेत एखादं थोडं तोंडली आहेत मग मी तिचं सगळं घेऊन येते. पण ओळखल्यानंतरची त्यांची काय प्रतिक्रिया असते? ती टीव्ही मध्ये ना तू. वा 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 वा. आता येणार आहे आपल्या ओमकडे. काय सांगशील काय प्रतिक्रिया आहेत लोकांच्या? प्रेक्षकांचं खूप प्रेम आहे आणि त्याबद्दल खूप आय एम रिअली ग्रेटफुल. मला खूप छान वाटतंय आणि एवढ्या कमी वेळात आमच्या सिरियलला आमच्या जोडीला आमच्या सगळ्यांनाच त्यांनी एवढी छान दाद दिली याच्याबद्दल छान वाटतंय. पण आता जेव्हा टेलिव्हिजनवर तू आलायस आणि आता जेव्हा तुम्ही बऱ्याच वेळेला ठाण्यात शूट करता मी बघितलंय तुमचं शूटिंग येतं जाता आमच्याच घराच्या आजूबाजूला शूटिंग सुरू असतं म्हणून रस्त्यावर बरेचसे सीन्स असतात लोकांची मग तेव्हाची प्रतिक्रिया काय असते आणि तुला काय वाटतं? येऊ कशी तशी मी हिला बोल हे येऊ कशी तशी मी. परवा आमचा एक सीन होता आम्ही जीप मधनं चाललो होतो आणि मी जीप चालवत होतो आम्ही सेट जवळ असं जवळ चालवतो गल्लीत वळायचं होतं आणि एक काका होते अरे स्वीटू आणि स्वीटू पण त्यांना अरे काका कसे आहात. मी जीप थांबवली ओळखते अगं तू ओळखतेस का त्यांना तर ती म्हणली अरे नाही मी ओळखत नाही ऍक्च्युली. मग असं एवढं छान प्रेम मिळतंय आणि प्रेक्षकांचा खूप छान एक रिस्पॉन्स आहे पॉझिटिव्ह आहे. तर आता आणखीन एक इकडे पाहुणा मी आमंत्रित करणार आहे. खरं तर हे सगळे ऍक्टर आहेतच
पण दिग्दर्शकांचं म्हणणं आहे माझं नाही की या सगळ्यांपेक्षा त्याच्याबरोबर काम करणं सोपं आहे म्हणे असं दिग्दर्शकांचं म्हणणं आणि तो खूप सिन्सिअर आहे सर तुम्ही सांगाल हो खरंच तो खूप सिन्सिअर आहे ऍक्शन म्हटलं की तो मार्कवर जातो तो त्याचा लाईट घेतो आणि तो त्याचं काम करतो आणि कट म्हटल्यावर थांबतो आणि त्याचं नाव आहे जादू तर त्याला आमंत्रित करूया त्या बात मला मला ऍक्च्युली थोडी भीती वाटते पण मी असं ऐकलं की तो खूपच फ्रेंडली आहे तो सेकंड करू शकतो का मला त्या बात वा जादू खरंच जादू आहे आणि आमचे जे भाऊ कदम आहेत त्यांचा हा विशेष फॅन आहे तुम्हाला माहिती आहे तर आता भाऊ कदम यांना मी आमंत्रित करणार आहे भाऊ कदम या ओरिजिनल आहे आपल्याकडे आपल्याला सवय लागली खोटे खोटे असतात पंचवीजवाले तसं नाही जो काय आता बदला घ्यायचा तो घ्या भरपूर भरलेला आहे माणूस पण तुला माहितीये का भाऊ काय हा आपला हवाई उद्या रेग्युलरली बघतो आणि रेग्युलरली आपली सगळी स्किट्स तो बघतो हात तर मिळव तू घाबरत नाही असं मला कळलं कशाला मी कशाला घाबरत भाऊला हॅलो करा अरे अरे याला म्हणतात भाऊ बरं तुला माहिती फॅन फॉलोइंग फॅन सर तुम्हाला माहिती का मी आता एक मुलाखत घेतो जादूची ओके बघा भाऊ तुमचं किती फॅन आहे बघा बरं जादू तुम्ही हवा येऊ द्या बघता तुम्हाला सगळ्यात जास्त कोण आवडतं हवा येऊ द्यातलं भाऊ कमाल 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 बरं तुम्हाला हवा येऊ द्यातलं तर माणूस कळतो जो सतत म्हणतो मी डोंबिवलीला राहतो डोंबिवलीला डोंबिवलीला कोण राहत ग्रेट यार ग्रेट यार हवाई उद्यामध्ये सगळ्यात जास्त कोण विसरत बर परवा दिवशी बागेमध्ये एका पोरी बरोबर कोण होत वा 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 पण मला फार भारी वाटलं की ह्याच्याबरोबर काम करणं म्हणजे तुम्हीच सांगाल जास्त की कसं तुम्ही सीन वगैरे कसं करता खरं तर पहिल्या दिवशी मला टेन्शन आलं होतं त्याला बघितल्यावरती की कसं काय होणार आहे काय पण पहिल्या दिवशी जेव्हा आला आणि सगळे कलाकार त्याला ज्या प्रकारे भेटले तो आमच्यातलाच पहिल्या फ्रेम पासूनच होऊन गेला बरोबर बोलते ना मी एकदा जोरदार काळात जोसेफ आणि सेल्विस यांच्यासाठी ते त्यांचे ट्रेनर आहेत फार मस्त आणि जादू आम्हाला आवडलाय जादू पुढे सुद्धा असंच छान काम करत राहा आणि पुढे पुढे येत राहा मला तुला सांगायला आवडेल की हे दोघे गेले 20 वर्षांपेक्षा जास्त हे काम करतात 2 दशकांपेक्षा जास्त आणि फक्त डॉग्स नाहीत तर वेगवेगळ्या प्राण्यांबरोबर हे दोघे काम करतात म्हणजे अगदी हत्तीपर्यंत हा म्हणजे आम्ही मी एक शो करत होतो तिथे असं एका त्या गावात एक हत्ती येतो आणि हत्ती तो धुमाकूळ घालतो त्या गावात वगैरे तर तो हत्ती पण ह्या दोघांनी ट्रेन केला होता आणि तो आला होता आणि आम्ही 2 दिवस एका खऱ्या हत्ती बरोबर शूटिंग गेलं आणि जितका हा ट्रेंड होता तितकाच तो हत्ती ट्रेंड होता तो गॉड ब्लेस बोथ ऑफ यू गॉड ब्लेस क्या बात एकदा जोरदार टाळ्या जोसेफ आणि सेल्विस यांच्यासाठी दोघेही ट्रेनर आहेत वा 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 खूप खूप अभिनंदन तुमचं आणि खूप खूप धन्यवाद गॉड ब्लेस यू जोसेफ गॉड ब्लेस यू गॉड ब्लेस यू सेल्विस वा बात वा 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 थँक्यू जादू थँक्यू थँक्यू चालला जोरदार टाळ्या जादूसाठी